नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। दिवाळीमध्ये लक्ष्मीदेवीचे पूजन करून सुख समृद्धीची कामना केली जाते। प्रत्येक जण दिवाळीची चाहूल लागताच घराची साफसफाई सजावट याकडे विशेष लक्ष देतात। दिवाळीमध्ये घराची कार्यालयाची साफसफाई का करतात? लक्ष्मीदेवीचे घरामध्ये कायम वास्तव्य राहावे, आर्थिक भरभराट व्हावी यासाठी कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्या वस्तू घरामध्ये ठेवू नये, अशा सर्व प्रश्नांची अगदी योग्य व सविस्तर माहिती आजच्या भागात आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण सर्वांचे श्री गुरुदेव दत्त या संस्कृती जोपासणाऱ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत। आपण अजूनही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा, म्हणजे असेच माहितीपर व्हिडिओज आपणास त्वरित उपलब्ध होतील। मंडळी, सर्वत्र दिवाळीची चाहूल लागली आहे। दिवाळीमध्ये आर्थिक भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी लक्ष्मीपूजन करून लक्ष्मीदेवीला प्रसन्न केले जाते। त्यासाठी काही दिवस आधीपासूनच जय्यत तयारी केली जाते, परंतु ही सर्व तयारी करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते। वास्तुशास्त्राप्रमाणे घराचा मुख्य दरवाजा महत्त्वाचा असतो। दिवाळीमध्ये मुख्य दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे, ते मांगल्याचे प्रतीक असते। उंबरठ्याभोवती रांगोळी काढून लक्ष्मीदेवीच्या आगमनाची तयारी करावी। दरवाजाच्या दोन्ही बाजूस दिवे लावावेत, कंदील लावून मुख्य दार सजवावे। महत्वाचे म्हणजे मुख्य दार खोलताना किंवा बंद करताना आवाज येता कामा नये। लक्ष्मीदेवीला स्वच्छता प्रिय आहे। जेथे अस्वच्छता असते तेथे लक्ष्मीदेवी वास्तव्य करीत नाही, त्यामुळे संपूर्ण घर स्वच्छ करावे। घरामध्ये तुटलेल्या वस्तू ठेवू नये, अशा वस्तू टाकून द्याव्यात। बऱ्याच वेळा आपल्याला लागत नसलेले सामान किंवा साफसफाई केलेला कचरा गच्चीवर माळ्यावर टाकण्यात येतो, त्यामुळे तेथे नकारात्मक ऊर्जा म्हणजे अलक्ष्मीचे वास्तव्य राहते। असे सामान जे आपल्याला कधीच लागत नाही ते घराबाहेर काढून टाकावे। लक्ष्मीचा वास हवा असल्यास भंगार घरामध्ये ठेवू नये। वास्तुशास्त्राप्रमाणे लक्ष्मी पूजन हे घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे उत्तर पूर्व दिशेला करावे। तसे शक्य नसल्यास पूर्व मध्य किंवा उत्तर मध्य स्थित खोलीमध्ये करू शकता। घरातील मध्य भागात अर्थात ब्रह्मस्थानावरही पूजन केले जाऊ शकते। मुख्य म्हणजे ब्रह्मस्थळावर कोणतेही अवजड सामान ठेवू नये। ब्रह्मस्थळ हे मोकळे असावे, त्याचे पूजन करणे महत्वाचे असते। आपणास ब्रह्मस्थळाबद्दल काही शंका असल्यास कमेंट्स मध्ये विचारू शकता। मुख्य म्हणजे पूजा करताना तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे असावे, इतर दिशा वर्जित आहेत। लक्ष्मीदेवीचे स्थायी वास्तव्य राहण्यासाठी दागदागिने तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवर असावी। तिजोरीचे दार उत्तर किंवा पूर्वेकडे खुलावे, या कपाटावर आरसा नसला पाहिजे। पूजेच्या वेळी घरामध्ये मंगलमय सुगंधी वातावरण असणे गरजेचे असते। त्यासाठी फुलांची आरास करावी, सुगंधी उद्बत्ती लावाव्यात, जेणेकरून अशा मंगलमय वातावरणामध्ये लक्ष्मीदेवी वास्तव्य करते। शास्त्रामध्ये सांगितलेच आहे, सुगंधिम पुष्टिवर्धनम। महत्वाचे म्हणजे घरामध्ये काचेचे तुटलेले सामान असेल तर ते घरात ठेवू नये। तडा पडलेल्या काचेच्या वस्तू टाकून द्याव्यात। वास्तुशास्त्रानुसार फुटक्या आरशात चेहरा बघणे अत्यंत अशुभ ठरतं, त्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते, त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना मानसिक त्रास सहन करावा लागतो। दिवाळीच्या आधी आपल्या घरातील बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बंद घड्याळे घराबाहेर टाकून द्याव्यात किंवा दुरुस्त करून घ्याव्यात। बंद वस्तू घरात ठेवल्याने आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते, तसेच या वस्तू नकारात्मक ऊर्जा सोडत असतात। लक्ष्मी पूजनाच्या आधी आपल्या घरामध्ये देवी देवतांच्या किंवा संतांच्या खंडित मूर्त्या, फोटो असल्यास त्यांचे नदीत किंवा पवित्र स्थाने विसर्जन करावे आणि त्या जागी नवीन मूर्तीची स्थापना करावी। तर मंडळी, व्हिडिओला नक्की लाईक करा। ही महत्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या व्यक्तींना पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा लाभ होईल। अशाच प्रकारचे माहिती पर महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या श्री गुरुदेव दत्त चॅनलला सबस्क्राईब करा। आपणास ही माहिती कशी वाटली किंवा काही समस्या असतील तर ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा। येणारी दिवाळी आपल्या आयुष्यात सुख, समाधान, ऐश्वर, समृद्धी घेऊन येवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद, श्री गुरुदेव दत्त।